नमस्ते, जय श्रीराम। इंटेरियरची कार्यकर्ता महालक्ष्मीला नमन करून मी इंटेरियर डिझायनर नीलम तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नीलम्स इंटेरियर वर्ल्ड, नीव नव्या विचारांची। आज आपण बघणार आहोत कलर थेअरी विषयी थोडीशी माहिती। चला तर मग, रंग आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत। रोजच्या जीवनामध्ये, डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने रंगसंगतीचा वापर नेहमीच करत असतो। चला तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणते रंग एकमेकांसोबत चांगले दिसतात, कोणते रंग एकमेकांसोबत चांगले नाही वाटत, या रंगसंगतीचा वापर आपण आपल्या ड्रेसमध्ये, आपल्या साड्यांमध्ये, आपल्या असणाऱ्या आजूबाजूच्या आयुष्यामध्ये नक्कीच करणार आहोत। इंटेरियर डिझायनिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही म्हटलात तर कोणत्या भिंतींना कोणते रंग दिले जावे, दोन कलर कॉम्बिनेशन असतील तर एक डार्क कलर आणि तीन फेंट कलर असावेत, तो डार्क कलर कोणत्या भिंतीला दिला जावा, किंवा त्या भिंतीवर कोणता वॉलपेपर कोणत्या कलरचा चांगला दिसेल, याच्यानुसार जर माहिती पाहिजे असेल तर पहिल्यांदा आपल्याला कलर थेरी, बेसिक रंगांची माहिती असणं फारच गरजेचं आहे। जर आपण आपल्या भिंतींना रंग दिला तर त्यानुसार त्याचे पडदे कोणत्या रंगाचे असायला पाहिजेत, आपलं फर्निचर कोणत्या कलरमध्ये असायला पाहिजे, सोफ्याचा कलर कसा असायला पाहिजे, टीव्ही युनिट कोणत्या कलरचे असायला पाहिजेत, याच्या सगळ्यांची रंगसंगती ही इंटिरियर मध्ये येते आणि हेच आपल्याला आज शिकायचे आहे। रंग बेसिकली तीनच आहेत, लाल, पिवळा, निळा, काळा, पांढरा ह्या कलरमध्ये येत नाहीत। हे तीन कलर हे प्रायमरी कलर म्हणून ओळखले जातात। जेव्हा दोन प्रायमरी कलर एकमेकांमध्ये मिक्स केले जातात त्याला सेकंडरी कलर असे म्हणतात। उदाहरणार्थ लाल मध्ये पिवळा मिक्स केला तर भगवा कलर होतो, लाल मध्ये निळा मिक्स केला तर जांभळा कलर होतो, आणि निळा आणि पिवळा मिक्स केला तर हिरवा कलर होतो। हिरवा, जांभळा आणि ऑरेंज हे तीन कलर सेकंडरी कलर आहेत। जेव्हा एखादा प्रायमरी कलर सेकंडरी कलर मध्ये मिक्स केला जातो तेव्हा आपल्याला टर्शरी कलर मिळतो। प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कलर मिळून आपल्याला कलर व्हील मिळते। उदाहरण द्यायचे झाले टर्शरी कलरचे, तर रेड मध्ये ऑरेंज मिक्स केला तर रेड ऑरेंज होतो, रेड मध्ये व्हायलेट मिक्स केला तर रेड व्हायलेट होतो, येल्लो मध्ये ग्रीन मिक्स केला तर येल्लो ग्रीन होतो, येल्लो मध्ये ऑरेंज मिक्स केला तर येल्लो ऑरेंज होतो, ब्ल्यू मध्ये व्हायलेट मिक्स केला तर ब्ल्यू व्हायलेट होतो, आणि ब्ल्यू मध्ये ग्रीन मिक्स केला तर ब्ल्यू ग्रीन होतो। हे टर्शरी कलर्स आहेत। आपण रंगांविषयी असणाऱ्या वेगवेगळ्या टर्म समजावून घेणार आहोत। त्यामधलं पहिलं म्हणजे ह्यू। एखाद्या रंगाच्या नावालाच ह्यू असे म्हणतात। जर तो लाल कलर असेल, निळा असेल, पिवळा असेल, हे त्या त्या रंगाचे ह्यूज आहेत। व्हॅल्यू, व्हॅल्यू म्हणजे एखाद्या रंगामध्ये जर पांढरा किंवा काळा रंग मिक्स केला तर त्याला आपण व्हॅल्यू असे म्हणतो। व्हॅल्यूमध्ये शेड्स आणि टिंट्स असे दोन प्रकार असतात। टिंट म्हणजे एखाद्या रंगामध्ये जर तुम्ही पांढरा रंग मिक्स केला तर त्याच्या टिंट्स मिळतात, आणि जर तुम्ही एखाद्या रंगामध्ये काळा रंग मिक्स केला तर त्याच्या तुम्हाला शेड्स मिळतात। टिंटची व्हॅल्यू ही ओरिजिनल कलरपेक्षा जास्त असते आणि शेडची व्हॅल्यू ओरिजिनल कलरपेक्षा कमी असते। रंगांचा आपल्या मानवी मनावर खूप मोठा परिणाम होतो। टिंट्स जर आपण एखाद्या रंगसंगतीमध्ये वापरले तर ते आपल्याला प्रसन्न, आनंददायी आणि प्रफुल्लित करतात। जर एखाद्या रंगाचे शेड्स आपण जास्त रंगसंगतीमध्ये वापरले तर त्या इंटिरियरमध्ये किंवा त्या रंगसंगतीमध्ये आपल्याला बोरिंग किंवा डलनेसपणा येतो। हेच इंटिरियरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये जर तुम्हाला समजावून सांगायचं झालं तर एखाद्या भिंतींना जर आपण फेंट कलर दिले तर ती जागा खूप स्पेशियस किंवा मोठी असल्यासारखी भासते, आणि जर तुम्ही शेड्स वापरले किंवा डार्क कलर वापरले तर ती जागा तुम्हाला असलेल्या जागेपेक्षा छोटी भासते। रंगांमुळे हा आभास नेहमीच क्रिएट होतो। याचा वापर आपण कसा करू शकतो? जर एखादा हॉल तुम्हाला रंगवायला दिला असेल आणि त्या तो हॉल जर आयताकृती असेल तर जी भिंत छोट्या आहेत, दोन छोट्या भिंती आहेत, त्यांना तुम्ही डार्क कलर देऊ शकता, आणि ज्या आयताकृतीच्या दोन मोठ्या भिंती आहेत त्यांना तुम्ही फेंट कलर देऊ शकता। याच्यामुळे नेमकं काय घडणार आहे की तो हॉल आयताकृतीऐवजी चौकोनी भासणार आहे।
ते कशामुळे होतं? आता याच्यामध्ये जर तुम्हाला वॉलपेपर लावायचा असेल, जर तुम्हाला डार्क कलर एखादा घ्यायचा असेल, तर छोट्या भिंतीलाच तो लावला गेला पाहिजे. याच्यामुळे काय होणार आहे, तो हॉल चौकोनी भासून त्याचं इंटिरियर खूपच छान दिसणार आहे. इंटेन्सिटी ऑफ अ कलर, इंटेन्सिटी ऑफ कलर मध्ये कोणत्याही रंगामध्ये ग्रे कलर जर तुम्ही मिक्स केलात तर त्या कलरच्या इंटेन्सिटीज मिळतात आणि त्याच्यामध्ये डलनेस आणि ब्राईटनेस क्रिएट होतो. याचं उदाहरण म्हणजे लाल रंगाचा टॅमॅटो आणि लाल रंगाचं गाजर. गाजर हे डल असतं आणि टॅमॅटोचा कलर हा फारच ब्राईट असतो. रंगांच्या इंटेन्सिटीचं उदाहरण जर तुम्हाला इथे समजा इंटेरियर मध्ये समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला म्हणावं लागेल की भिंतींना एखाद्या घराच्या जर आपण डल कलर दिले गेले तर त्याच्यामध्ये जे काही आपण इंटेरियर करणार आहोत, जे काही फर्निचर वापरणार आहोत, वेगवेगळ्या चांगल्या वस्तू ठेवणार आहोत, त्या खुलून उठून दिसणार आहेत. घड्याळ, पडदे हे सुद्धा या डल इंटेरियर वॉल्स मध्ये खूपच छान आणि उठून खुलून दिसतात. टेम्परेचर ऑफ कलर ही कलरची एक अशी क्वालिटी आहे की ज्याच्यामध्ये आपल्या डोळ्याला उबदारपणा आणि गारवा जाणवतो. याच्यामध्ये दोन प्रकार पडले जातात, एक म्हणजे कूल कलर्स आणि एक वॉर्म कलर्स. कलर व्हील लाल कलर पासून पिवळ्या कलर पर्यंत किंवा भगवत चॉकलेटी कलर, ही सुद्धा कलर व्हील मधले जे कलर आहेत ते वॉर्म कलर्स मध्ये जातात. याचा संबंध आपण अग्नीशी जोडू शकतो कारण हे कलर अग्नीच्या कलरशी रिप्रेझेंट करतात. हे फार ऍक्टिव्ह कलर्स असतात, याच्यामध्ये फार उत्साह असतो. हे आपल्याला नेहमी, ही रंगसंगती आपल्याला नेहमी आकर्षित करते, उजळपणा आणते आणि आपल्याला नेहमी ऍक्टिव्ह राहण्यासाठी मदत करते. त्यामुळे या कलर्सना ऍक्टिव्ह कलर्स असे सुद्धा म्हणतात. आता ह्याच्यामध्ये दुसरी क्वालिटी, दुसरा प्रकार आला तो म्हणजे कूल कलर्स. कूल कलर्स म्हणजे कलर व्हील मध्ये हिरव्या पासून जांभळ्यापर्यंत निळा कलर धरून जे सगळे कलर येतात ते सगळे कूल कलर्स म्हणून ओळखले जातात. यांचा संबंध पाण्याशी आणि आकाशाशी येतो. हे नेहमीच शांत कलर म्हणून ओळखले जातात. कूल कलर्स हे नेहमी आपल्याला रिलॅक्सेशन देतात आणि कूल कलर्सना पॅसिव्ह कलर असेही म्हणतात. रंगसंगती वॉर्म कलरची जर तुम्ही खूपच एका ठिकाणी वापरली गेली तर ते आपल्याला नर्वस टेन्शन प्रोड्यूस करू शकतात आणि जर खूपच कूल कलरची रंगसंगती तुम्ही वापरली तर अल्टिमेटली ते तुम्हाला डिप्रेशन सुद्धा प्रोड्यूस करू शकतात. रंगसंगतीचा या मनावर असलेल्या परिणामामुळे आपल्याला रंगसंगती इंटिरियर मध्ये करताना दोन्हीचं तारतम्य आणि सामंजस्य राखणं गरजेचं आहे. आता आपण बघणार आहोत कलर स्कीम. एक किंवा जास्त कलर जेव्हा आपल्याला वापरायचे असतात तेव्हा ते कोणत्या कलर सोबत चांगले दिसतात, कोणत्या कलर सोबत चांगले दिसत नाहीत, याच्या स्कीम्स तयार केल्या गेलेल्या आहेत, त्या आपण आता बघणार आहोत. कलर स्कीमचे मेन तीन प्रकार पडतात. एक म्हणजे रिलेटेड कलर स्कीम, एक कॉन्ट्रास्टिंग कलर स्कीम आणि थर्ड ट्रायड कलर स्कीम. रिलेटेड कलर स्कीम मध्ये परत दोन प्रकार पडतात, एक म्हणजे मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम आणि अॅनालॉगस कलर स्कीम. मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम म्हणजे एखाद्या कलरचे आपल्याला व्हॅल्यूज म्हणजेच टिंट आणि शेड्स किंवा इंटेन्सिटीज वापरून आपण जे काही रंगसंगती किंवा इंटिरियर करतो त्याला मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम असे म्हणतो. रिलेटेड कलर स्कीम मध्ये परत दोन प्रकार पडतात, मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम आणि अॅनालॉगस कलर स्कीम. मोनोक्रोमॅटिक कलर स्कीम मध्ये एकाच रंगाचे वेगळ्या व्हॅल्यूज म्हणजे टिंट्स आणि शेड्स सहित त्याच्या इंटेन्सिटीचा वापर करून एकाच कलर मध्ये इंटिरियर किंवा रंगसंगती केली जाते. या रंगसंगतीमुळे प्रशस्तपणा, एकसंगपणा किंवा काम शांत बॅकग्राऊंड आपल्याला मिळू शकते. पण एकसारखेपणा जेव्हा जेव्हा येतो तिथे कंटाळा येतोच. त्यामुळे या रंगसंगतीमुळे बऱ्याच दिवसांनी आपल्याला कंटाळपणा किंवा बोरिंग वाटू शकतं. अॅनालॉगस कलर स्कीम मध्ये आपण कलर व्हील मधला एक मेन कलर घेऊन त्याच्या आजूबाजूचे रंग मिक्स करून जी रंगसंगती करतो त्याला अॅनालॉगस कलर स्कीम असे म्हणतात. याच्यामध्ये मेन एक कलर जास्त वापरला जातो आणि शेजारचे दोन कलर हे कमी प्रमाणात वापरले जातात. आता आपण बघणार आहोत कॉन्ट्रास्टिंग कलर स्कीम. याच्यामध्ये चार प्रकार पडतात, एक न्यूट्रल कलर स्कीम, कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम, डबल कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम आणि स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम.
आता फर्स्ट बघणार आहोत आपण न्यूट्रल कलर स्कीम. न्यूट्रल कलर स्कीम म्हणजे काळा, पांढरा, ग्रीन हे रंग वापरून जी रंगसंगती केली जाते त्याला न्यूट्रल कलर स्कीम असे म्हणतात. याच्यामुळे आपल्याला एक डल बॅकग्राऊंड मिळाली जाते. याचा इंटिरियरमध्ये वापर सहसा आपण ऑफिसेसचं इंटिरियर करताना केलं जातं की जेणेकरून त्यामधल्या असलेल्या वस्तू, ऑब्जेक्ट्स हे सगळे उठून दिसले जातात. आता येते ती कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम. कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम मध्ये बेसिकली कलर व्हील मधला एक कलर घेतला जातो, त्याच्या अपोजिट साईडला जो कोणता कलर असेल तो कलर घेऊन या दोन कलरमुळे जी रंगसंगती केली जाते ती कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम होय. कॉम्प्लिमेंटरी रंगसंगतीचं उदाहरण द्यायचं झालं तर टिंट ऑफ रेड म्हणजे पिंक आणि टिंट ऑफ ग्रीन म्हणजे पिस्ता, ही दोन कलर कलर व्हील मध्ये कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम मध्ये येतात आणि याचा वापर नेहमी आईस्क्रीम पार्लर्स मध्ये वगैरे जास्त केला जातो. आता आपण बघणार आहोत डबल कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम. कलर व्हील मध्ये दोन कलरचे सेट एका बाजूचे शेजारी असणारे जर घेऊन आपण कलर संगती केली तर त्याला डबल कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम असे म्हणतात. याचं इंटिरियर मध्ये उदाहरण द्यायचं झालं तर ऑरेंज कलरची भिंत, ब्ल्यू कलरचे सेटिंग्स, येलो कलरचे कुशन्स आणि व्हायलेट कलरचा कलर लॅम्प हे याचं एक बेस्ट उदाहरण राहील. स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम मध्ये कलर व्हील मधला एखादा कलर आपण चूज करायचा, त्याच्या बरोबर समोरचा कलर सोडून त्याच्या शेजारचे कलर दोन कलर जेव्हा आपण चूज करून एखादी कलर स्कीम करतो त्याला स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम असे म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा एक मेन कलर जास्त वापरला जातो आणि दुसरे दोन कलर आपल्याला कमी प्रमाणामध्ये वापरायचे असतात. आता राहिली ती म्हणजे ट्रायड कलर स्कीम. ट्रायड कलर स्कीम कलर व्हील मध्ये कुठेही आपण जर त्रिकोण ड्रॉ केला आणि त्या त्रिकोणाची जी टोकं ज्या कलरच्या एंडला थांबतात त्याला आपण ट्रायडिक कलर असे म्हणतात. तो त्रिकोण कुठेही तुम्ही गोल जर कलर व्हील वर फिरवलात तर जे तीन कलर मिळतात ते म्हणजे ट्रायडिक कलर्स होय. आणि याचा वापर करून जर तुम्ही एखादी कलर स्कीम केलात तर त्याला ट्रायडिक कलर स्कीम असे म्हणतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.